निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, आपण चरपटीची जाऊन भेट घेतली, त्याच्या घरच्यांना समजावून सांगितलं, आता चरपटीला घराबाहेर पडण्यापासून कोणी अडवेल असंही वाटत नाही, परंतु असं असून सुद्धा चरपटी आपल्याला भेटायला का नाही आला? तो लवकरच येईल का नाही, तो कोण आहे याचा पूर्णपणे बोध त्याला जरी झाला नसला तरी तो पिप्पलायन नारायणांचा अवतार आहे, आणि जोपर्यंत त्याला याची जाणीव होत नाही तोपर्यंत ते समजण्यासाठी तो अस्वस्थ होणार, आणि त्यासाठी तो इथे येणार। होय गुरुदेव, परंतु चरपटीसाठी प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस महत्वाचा आहे। चरपटीची नाथ म्हणून जडणघडण होण्याच्या दृष्टीने काही ना काहीतरी कार्य होत राहिलं पाहिजे। त्याचसाठी आपण इथे थांबलो आहोत का नाही? प्रत्येक नाथांच्या बालपणी त्यांच्या अवतीभोवती जशी प्रतिकूल परिस्थिती होती, अगदी तशीच प्रतिकूल परिस्थिती चरपटीच्याही भोवती आहे। त्याला त्यातून मार्ग काढत पुढे जावे लागणार आहे। गुरुदेव, या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी मला असं वाटतं की आपण त्याला काहीतरी द्यायला हवं। मला असं वाटतं की त्याला आपण एखादं शस्त्र अस्त्र देऊयात का, म्हणजे तो निडरपणे राहू शकेल। भविष्यात चरपटी अस्त्र शस्त्र विद्यांमध्ये निपुण होणार आहेच का नाही, परंतु आता लगेच त्याला ते देणं योग्य ठरणार नाही। त्या विद्येचं महत्व काय आहे हे त्याच्या ध्यानात येणार नाही। गुरुदेव, आपण शक्तिपात करून हे घडवू शकतो। आपल्यासाठी ते कठीण नाही आहे का नाही, परंतु चरपटीला ते पेलवणार नाही, आणि आपण चरपटीला साधनेकडे वळवायला हवं। साधनेशिवाय कोणाला काहीही प्राप्त झालेलं नाही। साक्षात प्रभू श्री रामचंद्रांना देखील आश्रमात जाऊन धनुर्विद्या शिकावी लागले, आणि चरपटी पिप्पलायन नारायणांचा अवतार जरी असला तरी मनुष्य धर्माचे सगळे नियम त्याला पाळावेच लागणार आहे। आई, तू मगापासून गप्पच आहेस, काही झालंय का? वसुदेवा, अरे काय व्हायचं बाकी आहे, सगळं तर ह्यांच्या मनासारखं होतंय। पाठवायचं होतं चरपटीला घराबाहेर, पाठवलं यांनी। अगं आई, तसं काही झालं नाहीये। जालिंदरनाथ आणि कानिफनाथ आपल्या चरपटीच्या हितासाठीच त्याला बाहेर भेटायला बोलवत आहेत। अरे कसलं हित घेऊन बसलास सत्यश्रवा? अरे त्यांना भेटून चरपटीचं वाटळ होईल, वाटळ, आणि त्याच्यामुळे आपल्या घराचं वाटळ होणार आहे। हा सासूबाई, असा अशुभ का बोलताय तुम्ही? नाथांमुळे सगळ्यांचं कल्याणच होत, आणि आपल्या चरपटीचं सुद्धा भलंच होणार आहे। तू नको कौतुक सांगूस नाथांचं, लोकांवर चेटूक करतात ते चेटूक। अगं सुलक्षणा, असं काय बोलतेस तू? नाथ फक्त दारात येऊन गेले तर दारात शुभशक्ती आल्यासारखं वाटलं मला। अण्णा, आई तसं म्हणते म्हणजे तिला काहीतरी जाणवलं असेल ना? अरे तेच तर सांगते मी। अरे वसुदेवा, ते साधू आले तेव्हा तेव्हा मला कळतच नव्हतं नेमकं काय होतंय ते। डोकं असं गरगरायला लागलं होतं, क्षणभर असं वाटलं की माझी जीभ कुठेतरी छाटली आहे। आणि हे सगळं त्या साधूंनी केलं होतं, त्यांनी माझ्यावर चेटूक केलं होतं।
त्याग आई तू म्हणतेस पण मला ते काही शक्य वाटत नाही. सत्यश्रवा तुला नेमकं काय म्हणायचंय? आई खोटं बोलतीये. भाऊजींच्या म्हणण्याचा तो अर्थ नाहीये. कदाचित सासूबाईंनी काही खाल्लं नसेल म्हणून त्यांना भोवळ आल्यासारखं झालं असेल. तू शिकवू नकोस मला काय होते ते. मी बरोबर ओळखलंय आणि मला तर भविष्य दिसायला लागलंय. अरे वसुदेवा तू समजावून सांग सगळ्यांना. आज माझ्या बाबतीत असं घडलं उद्या सगळ्यांना त्रास होईल याचा. अहो सासूबाई असं काही होणार नाहीये. तू गप्प बस चंद्रा. त्या चरपटीवरच्या मायेपोटी आंधळी झालीयस तू. उद्या या घरात एखाद्याचा जीव जाईल तेव्हा समजेल तुम्हाला. सासूबाई हो कृपा करून असं काही अभद्र बोलू नका. जे दिसतंय तेच बोलतेय मी. चरपटीने त्या साधूंबरोबर जायचं नाही म्हणजे नाही. आणि जायचंच असेल ना तर कायमचा निघून जा म्हणावं. पुन्हा या घरात पाऊल ठेवायचं नाही त्यानं. अरे बोलवा त्या चरपटीला. चंद्रा अगं कधी येणार आहे तुझा तो लाडका चरपटी? त्याचा आणि त्या साधूंचा काय संबंध आहे हे मला समजल्याशिवाय आज काही मी शांत बसणार नाही बघ. अहो सासूबाई येतच असेल तो आता. अगं पण कधी? तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी इथं वाट बघत बसायची का त्याची? सत्यश्रवा जा आणि त्या चरपटीला घेऊन येत आबडतो. आम्ही आलो. बरं झालं तुम्हाला चरपटी सोबत पाठवलं. मी भेटले तर गोपूला. बरं का आजी चांगल्या चरपटीचा मित्र. आई काय झालंय? तुम्ही सगळे असं गप्प का आहे? चरपटी काही नाही बाळा. सासूबाईंना तुला काहीतरी विचारायचं. त्या जे काही विचारतील त्याचं तू सरळ सरळ उत्तर द्यायचं. हा म्हणजे नेमकं काय विचारायचं आजीला? चरपटी हे बघ बाळा, घाबरायचं काही कारण नाही. घरातल्यांना काही प्रश्न आहेत, काही शंका आहे, त्याबद्दल तुला जे काही माहिती असेल ते फक्त सांगायचं आहे. हो ठीक आहे बाबा. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचंय म्हणून उगाच काही खोटं सांगायचं नाही. आणि गोळून गोळून जर सांगितलं तर याद राख जे असेल ते स्पष्ट बोलायचं. अरे थांबा जरा, सांगेल तो सुलक्षणा. तुला जे काही विचारायचं आहे ते विचार. चरपटी तुझी परीक्षाच आहे म्हणायचं आज. नंदिनी शांत राहा बघू. चरपटी बाळा काही परीक्षा वगैरे नाही आणि आजी आपलीच आहे ना, घाबरू नकोस. हा झालं का तुमचं बोलून? मी बोलू का आता? चरपटी मी तुला एकदाच आणि शेवटचं विचारते, त्यामुळे माझ्यापासून काहीही लपवायचा प्रयत्न करू नकोस. मला सांग तुझा आणि आपल्या दारात आलेल्या साधूंचा काय संबंध आहे? त्यांची आणि तुझी ओळख कधी झाली? ते जालिंदरनाथ आणि कानिफनाथ आहे. त्यांची नावं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
आम्ही ती ऐकलेली आहे. तुझा आणि त्यांचा संबंध काय एवढं सांग. ते माझे गुरुबंधू आहेत. गुरुबंधू? तू कधी गुरु केलास? माझे गुरु अजून मला भेटलेले नाही, पण लवकरच भेटणार आहे. अरे तू काय बोलतोयस, तुझं तुला तरी समजतंय का? अरे सत्यश्रवा हे काय नवीनच बोलतोय हा? म्हणजे हा सुद्धा त्या साधूंसारखी भगवी वस्त्र घालून बाहेर जाणार आहे का? आई ते पुढचं नंतर बघू आपण. चरपटी तू सांग, ते साधू आपल्या दारात आलेच कसे? तू बोलवलं होतस का त्यांना? नाही काका. खोटं बोलू नकोस. मग त्यांना कसं माहिती तू इथे राहतोस म्हणून? त्यांनी मला कसं शोधलं हे ठाऊक नाही, पण त्यांना भेटल्यावर असं वाटलं की त्यांची आणि माझी खूप आधीपासून ओळख आहे. बघितलं का सगळ्यांनी? सत्यश्रवा ऐकलंस ना तू कशी फिरून उत्तरं देतो ते? हो असं काय करताय तुम्ही? तो तुम्हाला सरळच उत्तर देतोय. रुक्मिणी तुला कळत नाही त्यातलं, तू शांत बस जरा. अरे पण दादा तो बोलतोय तर त्यात काहीतरी तथ्य असेल ना. सत्यशेवा तुम्ही शांत व्हा. सुलक्षणा तुला आणखी काही त्याला विचारायचंय का तर विचार. त्या दोन साधूंशिवाय आणखी कोण भेटत असत तुला? माझा मित्र गोपू. आणि तो कुठे राहतो? वनात. आणि त्याचे आई वडील काय करतात? त्यांना मी कधी भेटलो नाही. गोपू वनात खूप आतमध्ये राहतो. तिथे वन्य प्राणी आणि पशु आहे. बघा म्हणजे या प्रश्नांचं उत्तर देखील काहीतरी वेगळंच. चंद्रा ऐकतेस ना तू का? कान बंद करून बसलीस. बघ तुझ्या लाडक्या चरपटीनं एकाही प्रश्नाचं सरळ आणि स्पष्ट उत्तर दिलेलं नाहीये. ते साधू कोण आहेत, कुठून आलेत, का आलेत, कशासाठी आले हे त्याला माहिती नाही. तो मुलगा कोण, कुठला हे त्याला माहित नाही. म्हणजे नेमका हा खोटं बोलतोय का आपल्यापासून काहीतरी दडवण्याचा प्रयत्न करतोय? थांबा सासूबाई, मी बोलते त्याच्याशी. चरपटी. आई मी सत्य बोलत आहे. आजी तू म्हणजेल त्याची मी शपथ घेऊन सांगतो. मी जे काय बोललो ते सगळं सत्य आहे. बरं मग मला सांग, ते साधू आपल्या दारात आले होते तेव्हा मला चक्कर आली होती, त्यांनीच काहीतरी केलं होतं ना? आजी कदाचित तू मला त्यांना भेटायला विरोध करत होतीस म्हणून झालं असेल ते. हेच ऐकायचं होतं मला. चंद्रा सत्यश्रवा आता समजलं ना तुम्हाला मी याचा का रागराग करत होते ते? म्हणजे आम्ही कोणी तुला विरोध केला तर ते बाहेरचे कोणीतरी येऊन आमच्यावर चेटूक करणार का? याचा अर्थ ती अंजनाई म्हणते ते बरोबर आहे. ते साधू चेटूक करणारेच आहेत. आई तू बरोबर बोलतीये. त्या साधूंकडे बघूनच मला कळलं होतं की ते काहीतरी चेटूक वगैरे करत असतील. अहो तुम्ही कुठं त्या अंजनाईवर विश्वास ठेवता? अहो ती स्वतःच हे सगळं करते, आपल्याला ठाऊक नाही का? रुक्मिणी तू चरपट्याची खूप कड घेतेस हा? त्याचं चुकतंय हे दिसत नाही का तुम्हाला?
अहो सासूबाई, मी विनंती करते तुम्हाला, चरपटीची या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच चूक नाहीये. बास, खूप झालं तुझं कौतुक. मी ठरवलंय आता, मी जाऊन त्या अंजनाईला विचारते याच्यावर काय उपाय आहे ते. यावर काहीतरी जालिम उपाय करायला पाहिजे. हा चरपटी त्या साधूंकडे गेला नाही पाहिजे आणि ते साधू पुन्हा आपल्या दारात यायला नाही पाहिजेत. चरपटी, तुझी काहीही चूक नसताना तुला हे सगळं ऐकून घ्यावं लागतं. आई, तू काळजी करू नकोस, सगळे लवकरच ठीक होईल. अंजनाई, अंजनाई, काय ग नर्मदे, अंजनाई कुठे आहे? आई की सुलक्षणी. काय ग सुलक्षणी, मी तुझ्याकडेच येणार होती. मी चाले बाई, मलाच राहावे ना, माझं एक काम आहे तुझ्याकडे. काय काम आहे? असं काहीतरी कर ज्यानं तो चरपटी घराबाहेर गेला पाहिजे. आणि घराबाहेर नाही, गावाबाहेरच गेला पाहिजे आणि तोही कायमचा. अगं काकू, आपला चरपटी किती चांगला आहे, मग का ग असं करती? नर्मदे, तुला कोणी विचारलं का? आई, अगं हे सगळं कशाला? पर नर्मदा तू थांब, मी स्वतःहून आले. अंजनाई तू बोल. सुलक्षणे, मी तुला एक वस्तू देते. ती वस्तू चरपटीच्या जेवणात, दुधात, नाहीतर पाण्यात टाक. मग बघ कसा स्वतःच घर सोडून जातोय की नाही बघ. असं झालं तर बरं होईल. अंजनाई, मी तुला लुगडं चोळी आणि एखादा दागिना देईन. असंच होणार. वस्तू न्याया, तू माझ्याकडे ये. येईन येईन, बर चल आत्ता जाते मी. आई, हे सगळं तू काय करायला निघालीय? नर्मदे, तू तोंड गप ठेव, माझी पडायचं नाही. चिटूक करतो काय? तू बघच चरपटीला कशी मी गावाबाहेर काढतीये. गुरुदेव, आपण चरपटीला भेटायला गेलो होतो तेव्हा एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, अर्थात ती तुम्ही देखील हेरली असेलच. गावात राहणाऱ्या त्या म्हातारीबद्दल बोलतोयस ना तू? होय गुरुदेव, चरपटीला घरातून विरोध होतोच आहे, परंतु चरपटीसाठी ती म्हातारी सगळ्यात मोठा धोका आहे. ती म्हातारी मनुष्य रूपात जरी दिसत असली तरी ती मुळात मनुष्य नाहीये. अनेक शूद्र विद्या शिकून आलेली ती एक शूद्र शक्ती आहे. तिने आजवर गावातील अनेक लोकांना त्रास दिलाय. चरपटीच्या भोवती असलेली प्रतिकूलता या अंजनाईमुळे आणखी तीव्र होत जाणार आहे. गुरुदेव, आपण चरपटीशी बोलत असताना ती म्हातारी दुरून आपल्याला पाहत होती. तिचं सतत चरपटीच्या घरावर लक्ष असत. जे जे लोक चरपटीला घरात विरोध करत आहेत त्यांना भडकवण्याचं कार्य ती करत असते. आणि गुरुदेव, चरपटीला गावाबाहेर काढण्यासाठी ती म्हातारी काहीतरी अशुभ शक्तींचा वापर करणार असं मला जाणवत आहे. चरपटी मुळात कोण आहे हे तिला ठाऊकच नाहीये, त्यामुळे तिच्याकडून अशा अशुभ शक्तींचा प्रयोग हा होतच राहणार का नाही.
परंतु तिला जेव्हा चरपटीचे मूळ रूप समजेल तोपर्यंत फार उशीर झालेला असेल. चरपटीला सतत त्रास होईल अशी परिस्थिती ती म्हातारी निर्माण करत राहील. परंतु हे सगळं करत असताना चरपटी कोण आहे याचा प्रत्ययही तिला येत राहीलच. अवश्य तो प्रत्यय येईल का नाही, परंतु त्याचा अर्थ समजून घेण्या इतपत त्याची पात्रता नाही. त्या म्हातारीकडे असणाऱ्या शूद्र विद्यांचा तिला अहंकार आहे. ती परमेश्वराची भक्ती करते, परंतु त्या साधनेतून मिळणाऱ्या शक्तीचा उपयोग ती चुकीच्या पद्धतीने करते. या सगळ्यात ती एकटी नाहीये खाली. अशा शूद्र शक्तींचा खेळ करणारी खूप मोठी व्यवस्था तिच्या पाठीमागे आहे. दैत्यकुळात जन्मलेला फार मोठा दुष्ट व्यक्ती तिला सहाय्य करतो आहे आणि हळूहळू तो लोकांसमोर येईल. गुरुदेव असं असेल तर आपल्याला चरपटीची काळजी घ्यावी लागेल.